त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं तुम्ही आणि अजित दादा कुठली रणनीती घेणार आहे का? नाही नाही ऐका ऐका, मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो, त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मराठा समाजामध्ये गरीब वर्ग जो आहे त्यांना पहिल्यांदा कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे. 24 तारखेला अल्टिमेटम ते काम आहे, आपलं बोलणं सुरू आहे. हो नाही, कुठे आहे? अच्छा, तिकडे. 24 तारखेचा अल्टिमेटमवर मनोज जगांनी पाटील काम आहे, आपलं नाही. हे बघा, एकच आहे, हे सरकार जे आहे कमिटमेंट देणार आणि पाळणार आहे, त्यामुळे आम्हाला माहित आहे कधी आचारसंहिता. गेले 4 म्हणजे 20 वर्षापासून आचारसंहिता 1 मार्च नंतरच लागते, त्यामुळे असं काही तुम्ही त्या आचारसंहितेमध्ये आमचं हे काम अडकवायचं असं काम नाही करणार आम्ही. त्यामुळे आम्ही जे म्हटलेलं आहे त्या शब्दावर आम्ही कायम आहोत, आणि जरांगे पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय जाहीरपणे की आपल्या समोरच ही सगळी कामं आहेत सुरू, आणि जे निर्णय आहेत जे आपल्या समोरच आम्ही घेतलेले आहेत त्यामध्ये कुठलंही काही आम्ही आडपडदा ठेवलेला नाही. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून थोडं श्रद्धा सबुरी ठेवली पाहिजे. अरे बाबा, मुंबई महापालिकेचं मी तिकडे सभागृहात सांगितलं ना सगळं, कोविडमध्ये जे काही झालेलं आहे भ्रष्टाचार, इकडे माणसं मरत होती आणि तिकडे अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत होता. 300 ग्रॅमची खिचडी 100 ग्रॅमच्या जागी 100 ग्रॅमची खिचडी देण्याचं का पाप जे काही झालेलं आहे ते मी मगाशी बोललोय. बॉडी बॅग मध्ये झालंय, ऑक्सिजन प्लांट मध्ये त्याची चौकशी चालू आहे. त्या चौकशीमधूनच हे सगळं बाहेर आलेलं आहे. नाही, ते लवकरच येईल कॅबिनेटमध्ये, तो सादर होईल आणि त्याच्यामध्ये दुसरा अहवाल आलेला आहे, अंतिम अहवाल देखील बाकी आहे. सीएम साहेब, पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या भाषणात सांगितलं काल, आणि मला वाटतं बसून दादांनी किंवा कुणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का, त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं तुम्ही आणि अजित दादा कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का? नाही. अरे काय, अरे काय, मी आता मुख्यमंत्री मी नाही ऐका ऐका, मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो, त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे, आणि जो दाखला माझ्याकडे आहे मराठा म्हणून. मला त्याच्याबद्दल तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळण्यापेक्षा मराठा समाजामध्ये गरीब वर्ग जो आहे त्यांना पहिल्यांदा कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे. आर्थिक आरक्षण द्यावं का दादा, आर्थिक विकासावर द्यावं? नाही, त्याच्यामध्ये आता अभ्यास चाललं ना बाबा, जरा अभ्यास करायला वेळ दिला.